आम्ही तू मगाशी कोणाला तरी सांगत होतास की सगळ्या म्हणजे छोट्या भूमिका असतात पण तू त्याच्यामध्ये फार इम्पॅक्टफुल ठरतोस, तर कसं काय हे जमतं तुला रसायन? कारण भूमिका मुळात कम्पॅरेटिव्हली बाकी कलाकारांच्या तुलनेमध्ये कमी जरी असला तर तू ठसा कसा उमटवतो, काय करतो त्यासाठी? नाही, त्या भूमिकेकडे छोटी भूमिका मोठी भूमिका म्हणून असं बघून चालत नाही, कारण प्रत्येक भूमिका महत्त्वाचीच असते. करिअरला सुरुवात झाली तेव्हा अनेक याच्यात छोट्या छोट्या भूमिकाच करत होतो, पण मला माझ्या मनात असं कुठेतरी वाटत होतं की आपण भूमिका छोटी असली तरी आपला वाटा या सिनेमात मोठा आहे. तर मला असंच वाटतं अनन्याबद्दल सुद्धा. आणि खरं तर अनन्याबद्दल हीच USP आहे, त्या कथेचा हाच USP आहे की ती ऐकल्यानंतर असं वाटतं की अरे या सिनेमात आपण या सिनेमाचा भाग असलंच पाहिजे ना, कारण ही कथा फार कमालीची आहे. हेच फिलिंग मला आलं कथा ऐकल्यानंतर, म्हणून म्हटलं की आपण हा सिनेमा करायलाच पाहिजे. आणि केल्यानंतर मला असं वाटलं की माझा डिसिजन खरोखर योग्य होता, या सिनेमा करायची संधी मला मिळाली. आणि जरी छोटी भूमिका असली तरी ती भूमिका मला खूप काही शिकवून गेली, खूप काही देऊन गेली. पण तुझ्या प्रत्येक चित्रपटामध्ये तू इतका इम्पॅक्टफुल असतं की तुला म्हणजे सगळ्यांना दखल घ्यावीच लागते, तो एक मुद्दा. आणि एक नवीन असताना म्हणजे नाटक म्हणा किंवा मालिका तू केल्यास, तो हा जो प्रवास आहे आणि जे ट्रान्सफॉर्मेशन आहे की आपल्या नावाची नोंद कुठेतरी झाली पाहिजे, ह्याच्यासाठी तू काय प्रयत्न केलेस? काय, मी चांगलं काम चूज करायचा प्रयत्न करतो. गोष्टींना ज्या गोष्टी कराव्याशा वाटत नाहीत त्याला नाही म्हणतो. त्या सगळ्यात तुम्ही संधी, पैसा, वेळ या सगळ्या गोष्टींचा त्याग करत असता, तर चुजी राहायचा प्रयत्न करतो कामात. आणि जे काम माझ्या वाट्याला येईल ते पूर्णपणे प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करतो. हे जितकी वर्ष करायचा प्रयत्न करतो आहे मी. आणि आत्तापर्यंत तरी मला असं वाटते की ह्या दोन गोष्टी मला बऱ्यापैकी जमल्यात, पण अजून खूप काही काही काम करायचं आहे. अनन्यासारखी फिल्म केल्यानंतर या सगळ्या गोष्टी तुमच्या वैयक्तिक प्रवासासाठी सुद्धा तुम्हाला इन्स्पिरेशन मिळतं, आणि ते माझ्या बाबतीत नक्कीच झालं. कधी चित्रपट दिग्दर्शनाचा काही विचार केला का? नाही, मला असं वाटतं अभिनयच माझ्या हातनं अजून मुश्किलीने होते. अभिनय दिग्दर्शनाच्या कम्पॅरिझनमध्ये अभिनय सोपी गोष्ट असते, पण ती मला अजून अख्खी नीट जमत नाही आहे. तीच करायचा मी प्रयत्न करतो. दिग्दर्शन ही फार म्हणजे मोठी जबाबदारी, ती काही मी करीन असं मला वाटत नाही. कारण मी विचारण्याचं कारण असं की तुझं एक जे टिपण आहे ते एकदम सूक्ष्म असतं. अशा वेळेला तू जेव्हा दिग्दर्शकाला पाहतो की तो एखादा सीन सांगतोय किंवा काही तुला टिपण देतोय, तर असं वेळेला स्वतःला असं वाटतं का की मी ह्याच्यामध्ये काही इनपुट देऊ का डायरेक्टर सांगतो तेच तू फॉलो करतो? शक्यतो ॲक्टरने डिरेक्टर सांगेल तेच फॉलो करायचं असतं. अर्थात इनपुट्स काही वाटले तुम्हाला तर तुम्ही देऊ शकता, पण इव्हेंच्युअली आपलं कामच नटाचं सगळ्यात महत्त्वाचं काम हेच आहे की तुम्ही दिग्दर्शकाचं ऐका. तुम्ही दिग्दर्शक म्हणजे अनेक लोक विचारतात की भूमिकेची काय तयारी केली, मी फक्त माझे कान तयार करतो. दिग्दर्शकाचं ऐकलं की तुम्हाला जे करायचं आहे ते बरोबर साध्य होतं. तुमच्या बाजूने तुम्ही इनपुट्स देऊ शकता, दिग्दर्शकाला ते आवडले तर तो इन्कॉर्पोरेट करेल, नाही आवडले तर तुम्हाला सांगेल, पण दिग्दर्शकाचं ऐकणं ही बेसिक रिक्वायरमेंट आहे, त्यामुळे ते तर प्रत्येक नटानी करायलाच पाहिजे. अनन्यानंतर काय करत आहेस? अनन्यानंतर बरंच काम अजून येत आहे. अजून तीन चार सिनेमे येत आहेत, दोन तीन वेबसिरीज आहेत, ते सगळ्याचं पॅरेलली शूटिंग चालू होतं, आणि लवकरच ही सगळी कामं प्रेक्षकांच्या भेटीला येतील. बरं, तू सोशल मीडियावर काही प्रमाणात ॲक्टिव्ह आहेस, तर अशा वेळेला ट्रोलर पण फार उन्माद करत असतात, त्यांना कसं काय तू आवडतोस किंवा काय तुझी स्ट्रॅटेजी असते त्यांना सांभाळण्याची? एखादी काय मला काय फरक नाही पडत, म्हणजे असं काय मला काय असं कोणी ट्रोल केलं म्हणून काही एकतर शक्यतो कोणी फार मला ट्रोल करायला जात नाही, कारण म्हणजे त्यांनाही माहिती आहे बहुतेक मी उत्तर देऊ शकतो या गोष्टीला. पण सोशल मीडियावरच्या पॉझिटिव्ह रिॲक्शन्स मी फार म्हणजे त्यांनी फार असा जास्त खुश होत नाही, आणि निगेटिव्ह रिॲक्शन्स फार मनाला लावून घेत नाही. शक्यतो रियालिटीमध्ये असण्याचा प्रयत्न करतो. मी रियालिटीमध्ये राहण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्रास होणार. थँक्यू सो मच. थँक्यू.